पिघले नीलम सा बहता हुआ ये समा, नीली नीली सी खामोशी, न कहीं है जमीन न कहीं आसमां, सरसराती हुई टहनियां पत्तियां कह रही है कि बस एक तुम हो यहां, सिर्फ मैं हूं, मेरी सांसें हैं और मेरी धड़कनें, ऐसी गहराइयां ऐसी तन्हाइयां और मैं, सिर्फ मैं, अपने होने पे मुझको यकीन आ गया। नमस्कार, मी हेमाली मोहिते। जी 24 तासवर मृत्यूच्या मिठीतून सुटका याच्या लक्षवेधमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। दोन पावलांवर मृत्यू दिसत असतो, जगणं आणि मृत्यू यामध्ये फक्त काही क्षणांचं अंतर असतं। सगळं काही संपलं असं वाटत असतानाच तो एकच क्षण असतो, त्या क्षणी तुम्ही जगण्याची लढाई जिंकता। सध्या असाच संघर्ष सुरू आहे थायलंडमध्ये। गुहेत अडकून पडलेली 12 चिमुरडी मुलं सुखरूप बाहेर यावेत म्हणून अख्खं जग प्रार्थना करत आहे, आणि ही लढाई जिंकूच ही प्रत्येकाला आशा देखील आहे। सगळ्या जगाचं लक्ष थायलंडकडे। गुहेतून चिमुरड्यांच्या सुटकेसाठी जगभरातून प्रयत्न आणि प्रार्थना। जगातलं सगळ्यात खडतर बचाव कार्य। गेले 15 दिवस सगळ्या जगाचं लक्ष थायलंडमधल्या एका गुहेकडे लागले। गुहेत अडकलेली चिमुरडी पोरं लवकरात लवकर कशी बाहेर येतील हा या घडीचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। 23 जूनला वाईल्ड बोर्स फुटबॉल संघाची 12 मुलं त्यांच्या 25 वर्षांच्या प्रशिक्षकाबरोबर उत्तर थायलंडमधल्या थाम लॉंग गुहेत फिरायला गेली होती। ही 12 मुलं 11 ते 16 या वयोगटातली आहेत। या आधीही ही मुलं या गुहेत अनेक वेळा फिरायला गेली होती असं इथल्या विक्रेत्या महिलेनं सांगितलं। पण 23 जूनला ही सगळी मुलं गुहेत आत शिरली आणि प्रचंड पाऊस सुरू झाला। पाहता पाहता पाणी गुहेत शिरलं, अख्खी गुहा पाण्यानं भरून गेली आणि बाहेर पडण्याचे सगळे मार्ग बंद झाले। गेले 15 दिवस हे सगळेजण गुहेत अडकून पडलेत। गुहेच्या बाहेर सापडलेल्या सायकलींवरून हे सगळे चिमुरडे गुहेत अडकून पडल्याचं समजलं। मुलांच्या सुटकेसाठी ताबडतोब बचाव कार्य सुरू झालं। या मुलांपर्यंत पोहोचणं प्रचंड आव्हानात्मक आहे, जगातलं अत्यंत खडतर बचाव कार्य असं याचं वर्णन करता येईल। या मुलांच्या सुटकेसाठी आतापर्यंत तब्बल 90 डायव्हर्स प्रयत्न करतात। यापैकी 40 डायव्हर्स थायलंडच्या नेव्ही सीलचे डायव्हर्स आहेत, तर 50 डायव्हर्स खास परदेशातून आलेत। 24 जूनपासून थाम लॉंग गुहेत बचाव कार्य सुरू झालंय। सगळ्यात आधी या मुलांपर्यंत ऑक्सिजन आणि खाण्याचे पदार्थ पोहोचवण्यात आलेत। ही मुलं गुहेत जाताना वेफर्स आणि पाणी घेऊन गेली होती, पण अर्थातच आता हे सगळं संपलंय। बचाव कार्यादरम्यान सतत पाऊस सुरू आहे, त्यामुळे या मुलांना गुहेच्या बाहेर काढणं प्रचंड आव्हानात्मक झालंय। गुहेत पाणी भरल्यानं मुलांपर्यंत पोहोचण्याचा प्रवास पोहत पोहत करावा लागतोय। दुसरीकडे गुहेतलं पाणी कमी करण्यासाठी वॉटर पंप लावण्यात आलेत, पण सतत पाऊस सुरू असल्यानं गुहेतलं पाणी वाढतंय। सगळ्यात आधी मुलांपर्यंत ऑक्सिजन सिलेंडर पोहोचवण्यात आलेत। गुहेत या मुलांपर्यंत पोहोचण्यासाठी 5 तास आणि परतीच्या प्रवासाला 5 तास लागतात।
उत्तर थायलंडमधल्या चियांग राय भागातली थाम लॉंग ही गुहा अत्यंत गुंतागुंतीची आहे. साहजिकच इथला प्रवास अत्यंत खडतर आहे. साधारणपणे 10 किलोमीटर लांब आणि 1 किलोमीटर खोल ही गुहा पसरली आहे. उत्तर थायलंडमधल्या चियांग रॉय परिसरातली ही थाम लॉंग गुहा 10 किलोमीटरची आहे, 1 किलोमीटर खोल आहे. या गुहेतला काही भाग संपूर्णपणे पाण्याखाली गेलाय. गुहेतल्या काही वाटा अत्यंत चिंचोळ्या आहेत. काही भागातून फक्त सरपटतच जाणं शक्य आहे. जगातलं सगळ्यात आव्हानात्मक बचाव कार्य. गुहेत अडकून पडलेल्या कुठल्याच मुलाला पोहता येत नाहीये. गुहेतल्या वाटा अत्यंत चिंचोळ्या आहेत. एक डायव्हर एका मुलाला सोबत घेऊन येऊ शकेल इतकी जागाही या चिंचोळ्या वाटांमध्ये नाही. त्यामुळे मुलांपर्यंत पोहोचल्यावर आधी मुलांची मानसिक तयारी करणं, त्यांना उभारी देणं, त्यांना पोहण्याचं किमान प्रशिक्षण देणं हे काम डायव्हर्सनं करावं लागतंय. त्यानंतर स्वतःच्या पाठीवर स्वतःचा ऑक्सिजन सिलेंडर आणि हातात मुलांसाठीचा ऑक्सिजन सिलेंडर, अशा परिस्थितीत मुलांची मदत करत डायव्हर्सना मुलांना गुहेबाहेर आणावं लागतंय. गुहेत बऱ्याच ठिकाणी नीट दिसतही नाहीये, त्यामुळे या मुलांना गुहेबाहेर काढणं अत्यंत खडतर झालंय. ही सगळी मुलं आणि त्यांचा प्रशिक्षक गुहेत 4 ते 6 किलोमीटर अंतरावर अडकून पडल्याचा अंदाज आहे. गुहेत मिट्ट काळोख आहे, समोरचं काहीच दिसत नाहीये. गुहेत मोठ्या प्रमाणात वटवाघळं आहेत, त्यामुळे त्यांच्यापासून होणाऱ्या आजारांचाही धोका आहे. गुहेत सध्याच्या घडीला 13 कोटी लिटरच्या आसपास पाणी साठलंय. सध्या हेच पाणी पिऊन या मुलांनी तग धरलाय. पण कुठल्या क्षणी हे पाणी त्यांच्या जीवावर उठेल हे सांगणं अवघड आहे. पाणी अत्यंत थंड आहे. अशाही परिस्थितीत या सगळ्या मुलांचा जगण्यासाठी खडतर संघर्ष सुरू आहे. त्यांच्यापर्यंत पोहोचलेल्या डायव्हर्सनी त्यांना कागद आणि पेन दिलं. त्यातून या मुलांनी पालकांना चिठ्ठ्याही लिहिल्यात. आई बाबा घाबरू नका, मी लवकरच घरी येईन, असं सगळ्याच मुलांनी आपापल्या आई वडिलांना कळवलंय. इथे तग धरून राहणं कठीण आहे, पण आमची आशा कायम आहे. आम्ही एकमेकांना धीर देत आहोत. जास्त थंडी वाजली की आम्ही एकमेकांना बिलगून बसतो. आमच्या सुटकेसाठी नेहमी प्रयत्न करतय. लवकरच घरी येऊ, पण बाहेर आल्यावर शिक्षकांना एक विनंती आहे, आम्हाला जास्त गृहपाठ देऊ नका, असंही या मुलांनी चिठ्ठीत लिहिलंय. दुसरीकडे इतर मार्गाने मुलांची सुटका करता येईल का याचेही प्रयत्न सुरू आहेत. तर या गुहेच्या वर खोदकाम सुरू करण्यात आलंय. डोंगराच्या वर खोदकाम करून हेलिकॉप्टरच्या मदतीनं मुलांना बाहेर काढता येईल का याचेही प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत अशा 100 चिमण्या तयार करण्यात आल्यात. रविवारी या मोहिमेत 15 दिवसांनी सर्वात मोठं यश मिळालं. 4 मुलांना सुखरूप बाहेर काढण्यात आलंय. हे चौघेही सुखरूप आहेत, पण सतत तणाव आणि उपाशी राहिल्यानं पुढचे काही दिवस त्यांना उपचार घ्यावे लागणार आहेत. त्याचबरोबर बाहेर आल्यानंतर या मुलांची अवस्था अत्यंत नाजूक असणार आहे. त्यांना मानसिक समुपदेशनाचीही मोठ्या प्रमाणात गरज असणार आहे. गुहेत असतानाही आणि गुहेतून बाहेर पडण्याच्या प्रवासातल्या प्रत्येक टप्प्यावर पावलोपावली मृत्यूशी सामना होतोय. जगण्याची प्रचंड इच्छाशक्ती आणि त्यासाठीचे प्रयत्न यांचा कस लागणार आहे. सगळ्यांच्या प्रयत्नांनी हे 13 जण जगण्याची लढाई जिंकतीलच, पण जिंदगी नक्की मिलेगी दोबारा हा विश्वास पुन्हा एकदा अधोरेखित होईल. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. पाणी ही खरी माणसाची मूलभूत गरज, पण कित्येक वेळा हेच पाणी जीवावर उठतं. पाण्याचा हा वेग आपल्याला कायमचा काळाच्या उदरात ओढून नेईल असं वाटत असतानाच असं काही घडतं की जगण्यावरचा, जगण्याच्या इच्छाशक्तीवरचा विश्वास आणखी दृढ होतो. पाहूया मृत्यूला चकवा देऊन जगण्याची लढाई जिंकलेल्यांची गोष्ट.
पाणी हे जेव्हा साक्षात मृत्यू म्हणून उभं राहतं त्याची ही दृश्य. जगभरात अशा अनेक घटना घडल्या की पाहता पाहता होत्याचं नव्हतं होतं. एका क्षणात पाण्याचा वेग वाढतो आणि पाणी अनेकांना त्याच्या उदरात गडप करून टाकतं. पण सारं काही संपलं असं वाटत असतानाच असेही काही चमत्कार घडतात की जगण्यावरचा विश्वास आणखी दृढ होतो. सप्टेंबर 2014, जम्मू काश्मीर. तावी नदीला महाभयानक असा पूर आला आणि त्यात एक कुटुंब अडकून पडलं. पती पत्नी आणि त्यांच्या 3 शेळ्या पुराच्या वेढ्यात अडकून पडल्या, पण भारतीय लष्करानं त्यांची सुखरूप सुटका केली. जानेवारी 2009, न्यूयॉर्क, अमेरिका. न्यूयॉर्क मधल्या हडसन नदीवर उतरवण्यात आलेलं विमान हा एक चमत्कारच समजला जातो. न्यूयॉर्क विमानतळावरून उडालेलं हे विमान नॉर्थ कॅरोलिनाला जात होतं. 155 प्रवासी विमानात होते. विमानाला पक्षानं धडक दिल्यानंतर पायलटनं विमान हडसन नदीवर सुरक्षितरित्या लँड केलं. विमानाखालचे फुगे ऍक्टिव्हेट झाल्यानं विमान तरंगत राहिलं. सगळे प्रवासी विमानाच्या पंखावर येऊन थांबले होते. पायलटनं विमान लँडिंगच्या आधी नेव्ही आणि कोस्टगार्डला अलर्ट केल्यानं सगळे प्रवासी सुखरूप वाचले. सप्टेंबर 2013, उत्तराखंड. उत्तराखंडात आलेल्या महाभयानक प्रलयात अनेकांचा मृत्यू झाला, पण या पुरात अडकलेल्या 18,424 लोकांची सुखरूप सुटकाही करण्यात आली. भूदल, नौदल, वायुदल, इंडो तिबेटियन बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, NDRF आणि स्थानिक प्रशासनाच्या मदतीनं या पर्यटकांची सुटका करण्यात आली. एक 1,000 जवान, 43 हेलिकॉप्टर्स, 50 डायव्हर्सच्या मदतीनं हे बचाव कार्य करण्यात आलं. जुलै 2016, गुईझोहू, चीन. चीनमधल्या गुईझोहू प्रांतातली ही दृश्य. आग्नेय चीनमधल्या नदीला आलेल्या पुरात 3 जण अडकून पडले, पण तिथल्या अग्निशमन दल आणि प्रशासनानं प्रयत्न करत सगळ्यांना वाचवलं. सप्टेंबर 2015, जोस्को, जापान. पूर्व जपानमध्ये पूर आल्यानं अनेक लोक घरात अडकून पडले. त्यापैकी एका दाम्पत्याची आणि त्यांच्या कुत्र्याची जपान सेल्फ डिफेन्स फोर्सनं सुटका केली. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. रत्नागिरीतल्या सवदकडा धबधब्यावरही रविवारी असाच थरार खडला. पाहता पाहता धबधब्याचं पाणी वाढत गेलं आणि 13 पर्यटक धबधब्याच्या खाली अडकून पडले. त्याचवेळी धबधब्यावर आलेला गिर्यारोहकांचा ग्रुप परत चालला होता. त्यांना मदतीसाठीच्या हाका ऐकू गेल्या आणि 13 जण बुडता बुडता वाचले. पाहूया सवदकडा धबधब्यावरचा हा थरार. धोधो कोसळणारा हा रत्नागिरीतला सवदकडा धबधबा. गेले काही दिवस कोकणात पावसाचं अक्षरशः धुमशान सुरू आहे.
पावसाळ्यात सवतकडा धबधब्यावर मजा करण्यासाठी अनेक पर्यटक येतात. रविवारीही पर्यटकांनी सवतकड्यावर गर्दी केली होती. सवतकडा धबधब्यावर काही साहसी संस्थांतर्फे वॉटरफॉल रॅपलिंगही केलं जातं. रविवारच्या दुपारी पर्यटकांची अशीच मजामस्ती सुरू होती आणि सवतकड्यावर वॉटर रॅपलिंगही सुरू होतं. तेवढ्यात अचानक डोंगरावरनं पाण्याचा जोर प्रचंड वाढला. अवघ्या काही क्षणात धबधब्यानं रौद्र रूप धारण केलं. महाकाय धबधबा कांठळ्या बसवणाऱ्या आवाजात कोसळू लागला. धबधब्याचं हे रौद्र रूप पाहून सवतकड्यावरचं वॉटरफॉल रॅपलिंग ताबडतोब थांबवण्यात आलं. पण काही काळाच्या आतच धबधब्याचं रूप एवढं पालटलं की आतमध्ये गेलेल्या पर्यटकांना बाहेरच येता आलं नाही. सांगली कोल्हापूरचे 13 पर्यटक सवतकडा धबधब्यात अडकून पडले. पाण्याच्या प्रवाहात अडकलेल्या या पर्यटकांच्या सुटकेचा कुठलाच मार्ग दिसत नव्हता. क्षणोक्षणी पाण्याचा प्रवाह वाढतच होता. त्याचवेळी सवतकड्यावर रत्नदुर्ग माउंटेनियर्सची टीम वॉटरफॉल रॅपलिंगसाठी आली होती. पण धबधब्याचं अकराळ विकराळ रूप पाहून त्यांनी रॅपलिंग थांबवलं होतं. तेवढ्यात पर्यटक अडकल्याचं या गिर्यारोहकांना समजलं आणि मग सुरू झाला या पर्यटकांच्या सुटकेचा थरार. तिथे शनिवार रविवार सवतकडा जो आहे जुना गडवणचे इथे तिथे आमचा वॉटरफॉल रॅपलिंगचा प्रोग्राम दर शनिवार रविवार वगैरे असतो. यावेळेला सुद्धा आपण तिथे रॅपलिंगचा प्रोग्राम चालू करतो केलेला होता. साधारण एक 12:30-1 आसपास थोडासा पाण्याचा बराचसा प्रवाह वाढला. आम्हालाही वाटलं की प्रवाह वाढतोय, पाण्याचा कलर चेंज झाला. म्हणून 1 आम्ही आमची रॅपलिंगची ॲक्टिव्हिटी बंद केली. जे काही आमचे पार्टिसिपेट होते त्यांना आम्ही परत यायला सांगितलं. आणि त्याच टायमिंगला खालून काही लोकांचे पर्यटक लोकांचे आम्हाला आवाज यायला लागले की इथे काही पर्यटक अडकलेत वगैरे. मग आम्हाला वरलं तसं काही तेवढं समजत नव्हतं. मग लगेच आम्ही इक्विपमेंट सगळं आमचे जे काही 2 रोप सोडले आणि आम्ही खालच्या साईडला धबधब्याची सुद्धा खाली पडतो धबधबा तिथे आम्ही गेलो. त्या प्रदर्शनात असं आलं की 2 पर्यटक एकदम सेंटरच्या पाण्याच्या धबधब्याच्या सेंटरला अडकलेले होते आणि 2 त्याच्या खालच्या साईडला अडकले. मी बरोबर पाण्याच्या सेंटरमध्ये मी कदाचित ते वाहून पाण्याच्या सोयीवर घेऊन जाऊ शकले असते. म्हणून पहिलं आम्ही त्या 2-4 पर्यटकांना काढायला आम्ही हे केला, सुरुवात केली. पहिले जे एकदम डेंजर झोनला होते त्या डेंजर झोनला 2 पर्यटक होते सांगली साईडचे होते, त्यांना मी पहिलं रोप टाकून बाहेर काढलं. ते काढल्यानंतर खालच्या साईडला 2 पर्यटक अजून होते त्यांना बाहेर काढलं आणि नंतर ज्या स्लोप पाण्याचा प्रवाह वाढत होता म्हणून काही पर्यटक इकडनं त्या पलीकडच्या साईडला धबधब्याच्या जाऊन थांबले होते. ते साधारण 9-10 पर्यटक होते. मग त्या पर्यटकांना आम्ही आमच्या मदतीने आमचे काही मेंबर रोप टाकून इकडनं पलीकडे गेली. आम्ही तिथे रोप आणला, या साईडला रोप आणला आणि त्यांना अँकर करून तिकडच्या लोकांना पण इकडं या साईडला परत घेतलं. कारण 13-1 लोकांना आपण तिथे आता आपण त्या लोकांचा रेस्क्यू करा. रत्नदुर्ग माउंटेनियर्सच्या मदतीनं अखेर सगळ्या 13 पर्यटकांची सुखरूप सुटका करण्यात आली. रत्नदुर्ग माउंटेनियर्सच्या जितेंद्र शिंदे, गणेश चौगुले, हर्ष जैन, सूरज बावने, प्रांजली चोप्रा, विक्रम चौगुले यांच्या धाडसाचं कौतुक. पाण्याचा प्रवाह थोडा जरी वाढला असता आणि पाय थोडा जरी निसटला असता तरी होत्याचं नव्हतं झालं असतं. वरून कोसळणारा धोधो पाऊस, धबधब्याच्या पाण्याचा प्रचंड वेग अशा अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत रत्नदुर्ग माउंटेनियर्सनी पर्यटकांची सुखरूप सुटका केली. डोळ्यासमोर मृत्यू दिसत असताना जगण्यासाठीची लढाई जिंकली. प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी. याबरोबरच आजच्या लक्षवेधमध्ये आज इथंच थांबूया. मात्र ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.